आज सायंकाळी 8 वाजतापासून तर 1 तारखेपर्यंत अमरावती शहरामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे। यामध्ये सकाळी 9 वाजतापासून 3 वाजतापर्यंत फक्त जीवनावश्यक बाबी असतील याकरिता दुकाने आणि आस्थापना चालू राहणार आहेत, इतर सर्व बाबींना बंद करण्यात आलं आहे। तर जे कोणी ह्या लॉकडाऊनमध्ये उल्लंघन करतील त्यांच्यावरती कलम 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। यामध्ये पोलीस विभाग आणि महानगरपालिकेचे पथक हे कार्यान्वित राहणार आहेत। दंडात्मक कारवाई कशी राहणार? ह्यामध्ये कसं आहे की दंडात्मक कारवाईपेक्षा यावरती गुन्हे दाखल करण्याचीच कारवाई होणार आहे। एकूण किती? आमच्या इथे 5 झोन आहेत, 5ही झोनसाठी 5 पथक आम्ही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केले आहेत। 9 ते 5 या काळामध्ये सुद्धा जीवनावश्यक बाबीसाठी, विकत घेण्यासाठी असेल, कामासाठी जे लोक बाहेर पडणार आहेत त्यांनी सुद्धा त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक आहे। फार जास्त गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, त्याचप्रमाणे मास्कचा वापर जो आहे हा अनिवार्य राहणार आहे। ह्या जर मास्कचा वापर जर करणार नसतील तर त्याला प्रतिमानसी आपण 500 रुपये एवढा दंड आकारतो आहे आणि त्याची आकारणी ह्या 7 दिवसामध्ये अतिशय कडक होणार आहे।